नमस्कार वाल्मिकी रामायणातील युद्धकांडातील सर्ग एकशे अठ्ठावीसमधील पुढील श्लोक आज आपण पाहू अमात्यै्राह्मण तथा श्रिया विरुचे रामो नक्षत्रैरिव चंद्रमा जसा नक्षत्रांनी घेरलेला चंद्रमा सुशोभित होतो त्याचप्रमाणे मंत्री ब्राह्मण आणि प्रजाजनांनी घेरलेले श्री रामचंद्र आपल्या दिव्यकांतीने अतिशय तेजस्वी दिसत होते किती सुंदर उपमा दिलेली आहे पहा चंद्रमामध्ये आहे आणि भोवती भोवताली सुंदर नक्षत्रे आहे त्या नक्षत्रांमुळे त्यांच्या ज्या आकार असतात त्याच्यामुळे चंद्रमा अधिक सुशोभित दिसतो त्याप्रमाणे या सर्व मंत्री ब्राह्मण आणि प्रजाजनांनी घेलेले श्रीराम अधिकच शोभून दिसत होते सपुरोगामि ताल तालस्वस्तिक पाणी भि प्रिनुदित मंगला निवृतो ययौ आता ही जी श्रीरामांची स्वागत यात्रा चालली आहे त्या स्वागत यात्रेच्या सर्वात पुढे वाद्य वाजविणारे ते आनंदमग्न होऊन तुतारी करताल आणि स्वस्तिक वाजवत होते स्वस्तिक हे सुद्धा एखाद्या वाद्याचं नाव असावं त्या काळी तसेच मांगलिक गीते गात होते श्रीरामांची गुणवर्णन करणारी गीते गात होते त्या सर्वांबरोबर श्री रामचंद्र नगराकडे पुढे पुढे जाऊ लागले अक्षतम जात रूपाईच गाव कन्या सहद्विजा नरा मोदक हस्ताश रामस्य पुरतो ययु श्री रामचंद्रांच्या पुढे अक्षता आणि सुवर्णयुक्त पात्रे गायी कन्या तसेच हातात मिठाई घेतलेले अनेक लोक चालत होते आता इथे मोदक हस्ता च असा शब्दप्रयोग केलेला आहे मोदक म्हणजे मोदक नसून मिठाई मोद देणारा जो आहे तो मोदक म्हणजे मिठाई खाल्ल्यावर आपल्याला आनंद होतो त्याप्रमाणे ही मिठाई घेऊनसुद्धा सर्व लोक चालले होते समहर्षी वाल्मिकींनी इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे की रामचंद्रांच्या अयोध्या प्रवेशाचं आणि पुढील काही श्लोकांमध्ये आपण प्रत्यक्ष राज्याभिषेकाचंसुद्धा वर्णन ऐकणार आहोत जसाच्या तसं मी तुमच्यासमोर मांडतो आहे ह्या महाकाव्यातून ह्या इतिहासातून आपल्याला अतिशय सुंदर असं उपमा उत्प्रेक्षा अलंकारांची उधळण केलेली पाहायला मिळते आणि खरोखर आपण महर्षी वाल्मिकींच्या चरणी नतमस्त होतो आज थेच थांबतो उर्वरित श्लोक पुढील भागात पाहू नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ मिळण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्रीराम